गुड मॉर्निंग सर्वांना। आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि आज मी तिला खूप विचारांते असं ठरवलं की सकाळी सकाळी गरम गरम मस्त चहा देऊन तिला सरप्राईज द्यायचं। त्यानिमित्तानं तुम्हाला पण गवती चहाची रेसिपी सांगणं होईल आणि तिचा वाढदिवस होईल। तर चला बघूया आपण आणि पटकन गवती चहा बनवूया। पहिल्यांदा गवती चहाची दोन लाईन दोन पाने आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेलं आहे। पाणी डबल घ्यायचं म्हणजे जितका चहा पाहिजे त्याचा डबल पाणी घ्यायचं म्हणजे उकळून त्याला निमक करता येईल, मगच त्या गवती चहाची टेस्ट आहे। चला तर मग करूया आपण गवती चहा। आता गवती चहा आपण गॅसवरती ठेवू। यामध्ये काही घालायचं नाही, फक्त गवती चहाची पाने आणि पाणी एवढंच उकळायचं। निम्म्यापर्यंत पाणी आलं पाहिजे म्हणजे जितका चहा पाहिजे तितका आला पाहिजे। त्यासाठी आपल्याला डबल पाणी घ्यावं लागतं। त्याच्यामुळे गवती चहाची दोन तीन तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, पण कमीत कमी एक पान तरी पूर्ण बारीक तुकडे करून घालाय घातलं पाहिजे। बारीक तुकडे करून घातलं तर काय होतं, त्याचा अर्क जो आहे तो चांगल्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये सुटतो। तसं सांगायचं झालं तर चहाचे असंख्य प्रकार आहेत, असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने आपण चहा बनवू शकतो। रेग्युलर चहा आपल्याला तर माहितीच आहे, परंतु आयुर्वेदिक चहाचे अनेक प्रकार आहेत। वेगवेगळ्या व्याधीसाठी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गरम असेल थंड असेल वातावरण त्यानुसार आपल्याला चहाचे अनेक प्रकार बनवता येतात। त्यापैकी मी एक तुम्हाला सांगतो, वेळोवेळी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची चहा बनवणारा जरूर सांगणार आहे। चहाचं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। बघा चहा उकळून उकळून कसा झालाय। जरी पाणी ग्रीन असले तरी त्याला थोडासा लालसाल करून कलर येतो, म्हणजे चहासारखा कलर येतो हे लक्षात ठेवा। पाणी दुप्पट घेऊन त्याला अर्ध करू शकता किंवा दीडपट पाणी घेऊन देखील त्याला उकळू शकता। जवळपास आता चहा तयार होण्याच्या मार्गावर काही गोष्टी आपण ऍड करणार आहोत। तेव्हा साखर आणि थोडीशी चहा पावडर, थोडीशी चहाची टेस्ट आहे। काही लोकांना याची टेस्ट आवडेल ना आवडेल सांगता येत नाही। थोडस पाणी ऍड केलेलं आहे, ते पहा चहाचा जवळपास तयार आहे। त्यामध्ये काय ऍड केलेलं नाही, जर मी ऍड करणार आहे याच्यामध्ये सुंदर असा वास येतो ह्याचा, अत्यंत वाव खूप सुंदर असा वास येतो याचा। आता याच्यामध्ये साखर टाकतो, साखर तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकणार, सॉरी तीन चमचे। डाएट करणार आहे त्यांनी विदाऊट शुगरचा देखील पिऊ शकतो। त्याच्यामध्ये मी थोडीशी चहा पावडर टाकतो आवडीसाठी, फक्त ॲक्च्युली चहा पावडर टाकायची अजिबात आवश्यकता नाही। बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये ॲड करू शकतो, की तुळशीची पानं आहेत, लिंबाची पानं आहेत, कधीपासून लिंबाच्या झाडाची पानं ते देखील कट करून टाकू शकतो। त्याचा देखील वेगळा चहा, अनेक प्रकारचे चहा आहेत। त्यापैकी मी हा बनवतो गवती चहा, जो तर सध्या कोरोनाचं वातावरण असल्यामुळे हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे। रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो आपण, किंवा श्वासोश्वास म्हणतो, घासा साफ होणे, फ्रेश वाटणे, सर्दी ताप कॉमन कोल्ड खोकला यासाठी अत्यंत गुणकारी आहे। आणि मुद्दामून मी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पत्नीला या पद्धतीचे विशेष देणार आहे, जेणेकरून तो सर्वांसाठी देखील एक संदेश असेल आणि जो पत्नीसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर असणार आहे। ओके, म्हणजे तुम्ही समजू शकता की या मागचा माझा उद्देश काय आहे। एकदम थोडीशी चिमूटभर चहा पावडर टाकणार आहे, जेणेकरून थोडीशी चहाची टेस्ट आली। थोडस महिलांना जरा या गोष्टीच्या चवीची जास्त सवय असते आणि यामुळे जास्त काही फरक पडणार नाही। तर अशा पद्धतीने आता आपला हा चहा तयार होतो।
साखर आणि चहा पावडर एकदम टाकायची, कारण मुळात गोतीचाचा अर्क जो आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण फक्त चहा पावडर आणि साखर दोन्ही एकत्र टाकलेले, दोन्ही दोन उकळी जरी आल्या तर भरपूर झालं, चहा पावडर टाकून जास्त वेळ उकळायचं नाही, नाहीतर मग टेस्ट त्याची वेगळ्या पद्धतीने होते, त्यामुळं त्यामध्ये थोडंसं एकच उकळी येऊ द्यायची आणि लगेच गाळून घ्यायचं, थोडासा जास्त उकळल्यामुळं थोडीशी क्वांटिटी खूप कमी झाली होती, त्यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे, करू शकता आपल्या आवडीनुसार, खूप डार्क वाटला खूप स्ट्रॉंग वाटला तर पाणी तुम्ही घालून उकळून पुन्हा ठेवू शकता, मला अशा पद्धतीने चहा वाटतं झालेला आहे, आता याला एक उकळी मिळाली की आपण लगेच गाळून घ्यायचं चहा, हे पाहून आलेली आहे, आता आपण गॅस बंद करून टाकणार आहे आणि गाळून घेणार चहा, एक लिंबूचा स्लाइस कट केलेला आहे करून ठेवलेला, एकदम मस्त भन्नाट लुक देणार आहे या चहाला, म्हणजे बायको बघितल्यानंतर एकदम खुश झाली पाहिजे, काय आजकाल काळाप्रमाणे आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे, यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये बनवून देत असताना कशा पद्धतीनं देत आहे, कशा पद्धतीनं सर्व करत आहे, याला एक अनन्य साधारण महत्व आहे की आपण त्याचा वापर करणार आहे, माझा आवडता कप आहे मग, त्या मगमध्ये चहा सोडला, याचा वापर तुम्ही दुसऱ्यांदा चहा करताना देखील करू शकता, परंतु एक दोन तासाच्या आतमध्ये तो चहा होणार असला पाहिजे, जर दोन तासापेक्षा उशीर झाला असेल तर मग याचा वापर करू नका, मग हे टाकून द्या आणि दुसरा घ्या, मला थोडा उशीर झाला, बहुतेक बाई कुठलेली दिसते, हरकत नाही ती फ्रेश होईल आणि तिलाही अंदाज आलेला आहे काहीतरी मी करतोय म्हणून, बघूया आपण मस्तपैकी एकदम झकासपैकी तिला सरप्राईज करून टाकू आज, आता हा लिंबू आपण याच्यामध्ये फिक्स करून टाकणार आहे, या बाजूला शक्यतो असतं किंवा या बाजूला लावलं तरी चालेल, इट विल लुक एकदम एक्झिक्युटिव्ह लुक आलेला आहे, याला एकदम एक्झिक्युटिव्ह लुक दिसतो, अशा पद्धतीने आपण असं ठेवूया म्हणजे व्यवस्थित देत आहे, ओके बायकोचा बड्डे गायचा किंवा सॉरी बड्डे गर्लचा आणि हा माझा, चला आपण जो चहा बनवायचा बेत होता तो एकदम झकासपैकी कम्प्लीट झालेला आहे, अशा पद्धतीनं लुक आपल्या चहाला आलेला आहे, पहा एकदम एक्झिक्युटिव्ह लुक आहे, अशा पद्धतीनं सर्व केल्यानंतर 100% बायका खुश होणार आहेत, काही वाद नाही, चला तर सर्व करूया आणि तिला सरप्राईज देऊन सेलिब्रेट करूया, सावका समोर बघ, समोर बघ, हॅपी बर्थडे टू यू, Happy birthday dear Varsha, happy birthday to you, thank you Nisha, welcome, वाह पी आणि कसं झालं सांग, मस्त पैकी एकदम कोरोना स्पेशल चहा बनवलेला आहे, thanks you, thank you, thank you all of you, तर अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की
आम्ही सर्वांनी याच्यातून संदेश घ्यावा, सर्वांनी घरीच राहावं, सुरक्षित राहावं आणि योग्य ती काळजी घ्यावी. वेळ मिळालेला आहे, या वेळामध्ये भन्नाट एन्जॉय करा, सगळं करा, जे काही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण राहिलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करून घ्या. अजिबात वेळ वाया घालू नका, आळस झटकून द्या आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य काळजी घ्या. आणि हे सगळं एन्जॉयमेंट जे करायचं आहे आपल्याला, ते आपल्याला स्वतःच्या घरात राहून करायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत आपण घरात आहे आपल्याला कोरोना काहीच करू शकणार नाही. ओके, तो स्टे होम, स्टे सेफ अँड टेक प्रॉपर अँड रेग्युलर केअर अबाउट यू अँड युअर फॅमिली ऑल्सो. थँक्यू. गुड डे. बाय बाय.